आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. यड्रावातील शेतकऱ्यांचा महावितरणवर मोर्चा, खंडित वीज पुरवठ्यासाठी अधिकारी धारेवर. सतत होत असलेल्या खंडित वीज पुरवठ्यामुळे शेतीचे नुकसान होत आहे, त्यामुळे संतप्त झालेल्या यड्राव मधील शेतकऱ्यांनी महावितरण उपकेंद्रावर मोर्चा काढला. यड्राव येथील शेतकऱ्यांनी महावितरणच्या कारभाराला शिवाशाप देत प्रचंड मोर्चा काढला. येथील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे, त्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. वारंवार निवेदन देऊनही महावितरणच्या कारभारात सुधारणा होत नाही, त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी महावितरणच्या उपकेंद्रावर प्रचंड मोर्चा काढला. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना या शेतकऱ्यांनी प्रश्नांची सरबत्ती करत चांगलेच धारेवर धरले. बाळू कांबळे, संदीप माने, गोपाळ संदीप माने, गोपाळ सोलगे, बाळू कांबळे हे शेतकरी यावेळी फारच आक्रमक झाले होते. यावेळी उपसरपंच विजय पाटील, प्रकाश जुटाळ, राजू पाटील, जीवनदर उदगावे आदी मान्यवर उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी यड्राहून दत्तात्रय कदम.